ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। प्रेक्षको नमस्कार, मी आकाश, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपण सर्वांचं स्वागत। घेऊया देश आणि विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 24 हेडलाइन्स मध्ये। पुण्यात मार्केट यार्ड मध्ये रत्नागिरी देवगड आंब्यांची आवक वाढली। पाणी पुरवठ्यात मुंबई देशात सर्वोत्तम, महापालिकेला मानाचा जल निर्मलता पुरस्कार। मुंबईत क्रीडा संकुलाच्या निमित्तानं भाजप काँग्रेस एकत्र, बोरीवलीच्या चिकूवाडीत साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल। मनसुख हिरेन प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल, पत्नीकडून तक्रार। गोवा विधानसभा निवडणुकीत 20-25 जागांवर लढणार संजय राऊत यांची घोषणा। शरद पवारांची भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर टीका, रांची येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभेतून साधला निशाणा। अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा भाजपामध्ये आज प्रवेश झालाय। सोलापुरातील मेडिकल गोडाऊनला मोठी आग। रत्नागिरी राजापूर रिफायनरी प्रकल्पाचा विचार करा, राज ठाकरे यांचं उद्धव ठाकरे, शरद पवार आणि फडणवीसांना पत्र। अखेर नाशिक येथे होणारं आगामी मराठी साहित्य संमेलन रद्द। नागपूरच्या बुधवारी भाजी बाजारात भाजी खरेदीसाठी सकाळी नागरिकांची गर्दी, सोशल डिस्टन्सिंगला मात्र हरताळ। नागपुरात वीकेंड लॉकडाऊनला संमिश्र प्रतिसाद, बाजारपेठा बंद मात्र नागरिक रस्त्यावर। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मनमाड येथे रविवारी भरणारे आठवडे बाजार बंद। नागपूर जिल्हा परिषद मधील 16 जागांवर होणार फेरनिवडणूक, निवडणूक आयोगानं पत्र दिलं आहे। नागपुरात कोरोनाचा धोका वाढतोय, सलग चौथ्या दिवशी हजारांवर रुग्ण वाढत असल्यानं वाढली चिंता। पुणे महापालिका कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करणार। अकोल्यात तरुणाची दगडानं ठेचून हत्या। चिपळूणमध्ये आईनंच घेतला 1 महिन्याच्या मुलीचा जीव। मी कोब्रा एक दंशही पुरेसा, भाजपात दाखल होताच मिथुन चक्रवर्तींचा इशारा। कुख्यात गुंड गजा मारणे, मेढा पोलिसांच्या ताब्यात, मारणे गाडीतून मेढा इथे आल्याची माहिती मिळताच खात्री पटवून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। एप्रिलपासून आयपीएलचा थरार, नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार जेतेपदाची लढत। 82.2% शेतकऱ्यांचा कृषी कायद्यांना विरोध, किसान आझादी आंदोलन संघटनेचे सर्वेक्षण। पालघर जिल्हा परिषदेतील 15 आणि विविध पंचायत समितींमधील 14 सदस्यांचे पद रद्द। ममता दीदींनी बंगालचा विश्वासघात केलाय, पंतप्रधान मोदींचा तृणमूलवर हल्ला, कोलकाताच्या ब्रिगेड मैदानावरून फुंकलंय रणशिंग। सह्याद्री टॉप 24 हेडलाइन्स मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, तोपर्यंत पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।